या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. अभिरामक लाडू आवडतात ना? हे सर खायत एक एक. सरिता माझं एक काम करशील? काय? अभिरामक सोडूक जा दत्ता वांगडा. गो माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं तो आज पोर रडात गो. ए थोडं देखा तो मुर्दो पाडीन तुझो. चल दत्ता. माधव आपल्या कर्मानं घरातनं बाहेर गेला. अभिरामला आपण घालवला. दत्ता आहे काय नाही काय? अरे गडी तो आता कुणीही अडसर नाही. बाहेरचं अडसर आहे त्याचा काय? पाटणकर बाई, मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करून बोर्डिंग मध्ये त्याचा ऍडमिशन करून दिला, पण हा पठ्ठा बोर्डिंग मध्ये पडूनच गेला. अभिराम काय हा? अभिराम काय हा? माझ्या वाकड्यात जायचा ना सगळ्यांका घर सकट चालेन. तुका बोर्डिंग आत पाठवलेल ना? माका थंयसर ना जावचा. मारून टाकला असेल मी ना जावते थंयसर. बर जा. असा ते का समजून नाही कळणार लहान असस ना. तुमका नाय जाऊचा ना? ना नाय जाऊचा तर मग नको जाव. खरात पण अण्णा अण्णांका सांगूया ना आपण? पण तो कोणाचाच नाही ऐकणार. तीन अण्णांचा पण नाही ऐकत. मग कोण सांगणार त्यांना? पाटणकर बाई असत ना ते सांगतील. व्यवस्था बरी केली असा. ग्रहण आहे मगे पाळायला हवं. सूर्य गिळू केलंय मी. जे काय ऐकायचं तुम्ही ऐका. बायको असंच तू माझी. हे बाय होय गेलो का कळणार नाही. होय गेलो असात. होय गेलो यो अभिराम माझो. हे बाय काय शोध. आई मी जाऊन बघून येते. हा आता तू काय शोधूक जातस गिरणार? तुका माहित आहे काय खंय गेलो? हा काय गो
तुका माहित हा काय? अभिरामा खय गेलो होतोस गिरनार? अरे खय गेलो होतोस? सरिता जा, तुळशीची पानं आण. अभिरामा खय गेलो होतोस? काय झाला? अरे यो बोल ना की त्यांना. अभिरामा ये बाय कसा अंत आपला? अरे आमंत्रण आलं होतं तुमच्या घरातून, तुमच्या सुनेच्या डोहाळ जेवणाचं. जेव्हा मी तुमच्या दारात येईन तेव्हा तुम्ही माझा हात धरून मला घरात घेऊन जायचं, आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही इथे आमच्या घरात पाऊल ठेवायचं. या पाटणकर बाई इलास तुम्ही बनला. मोठा यारीला भेटायला गेलो होतो. अरे मला ओळखेल का? अरे माझा फ्रेंड आहे. काय मार खाऊन आला इडियट. बघ त्याला पण नाही जमलं. येड्याला पण नाही जमलं आणि तुलाही नाही जमलं. तुझा ना आता गॅरीला भेटायला. तुझा गॅरी तुला ओळखला नाही तर तुझ्या मम्माला काय ओळखणार टम्मा? तुला ना मी आज एक एकदम नवीन गोष्ट सांगतो. ओके, आज मी तुला एका राणीची गोष्ट सांगणार आहे. काय चाललंय हे सगळं? का असं होतय? ही परिस्थिती बदलणं कोणाच्याच हातात नाहीये. फक्त या सगळ्यात एकच वाटतंय की आईंनी यांना असं खोटं सांगायला नको होतं. पुढे जाऊन याचे परिणाम वाईट होतील. अहो आता शिकलेलं बाळ होणार मग त्याचं नाव ठरवायला नकोय. मग आता ठरवू की? आणि लक्षात ठेवा, मुलाचं नाव 3 अक्षरी आणि मुलीचं नाव 2 अक्षरी असलं पाहिजे. अहो आता अजिंक्यनला पोरगा नाही तर पुरगी झाल्या त्यांचं नाव नकोय ठेवायला. ही तर स्पर्धा लागली बर का. गणेश, अथर्व, स्वप्नील, निवृत्ती, उमा, आद्या, क्षमा. नागपुरातलं एकही एक्झिबिशन सोडत नाही हो ना. म्हणजे एक्झिबिशन वाले सुद्धा तुम्ही आहात का बघतात आणि बरोबर आहे ना सर, ते लावतातच त्याच्यासाठी. तुमचं काय म्हणणं आहे? शॉपिंग कमी करावं. कमी करावं? हा, मी खूप आनंदी राहील. हो ना, ते नाही होणार यांच्यासाठी. ते नाही करणार कमी. मग ते दुःखीच आवडतात का? राणी साहेबांनी कारभाऱ्यांच्या मुसक्या जरी आवडल्या तरी आपल्या हातात वेसण प्रत्येकाची. थोडी वड दिली की नाकात ओवलेला दोरा असतो म्हणजे काढतो रक्त नाकातनं. पंत लवकरात लवकर निघा आणि वेळच्या वेळी पत्र पाठवून आम्हाला खबर द्या. या आपण. चला, हे एक बरच झालं. या निमित्तानं रायगडापासून काही काळ दूर राहता येईल. अनाजींची सारखी टोचणी राहणार नाही. तुम्ही आज माझ्यासोबत डिनरला यायचं. डिनर? मी तुम्हाला तिकडे एका व्यक्तीला भेटवणार. मी ओळखते का त्या व्यक्तीला? म्हटलं तर तुम्ही त्या व्यक्तीला खूप जवळून ओळखता आणि म्हटलं तर तुम्ही त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाही. तुम्ही ईशा बरोबर डिनरला जाणार आहात का? दुसरा काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, जावंच लागेल मला. ड्रायव्हर उघडा. मायक्रोफोन आहे ना? त्यांची आयडिया आपण त्यांच्यावरच वापरूया. ज्याला कुणाला तारा निखळताना पहिल्यांदा दिसेल तो आधी बोलणार. चालेल? चालते. मला दिसला. मग तुम्ही सांगा. मला तुम्ही हव्या.